वडगाव शहर येथे जमलेल्या सर्व समतेच्या उपासकांना, कार्यक्रम ऐकायला आलेल्या सर्व बंधू भगिनींना, आयोजकांना, सर्वांनाच नवयान महाजलसाच्या वतीनं सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम। तुम्ही संख्येनं मला वाटतं 500-600 तरी असाल आणि आम्ही साताऱ्याहून आलोय, होतो पुण्याचे पण आता साताऱ्याला गेलोय, बरीच वर्ष पुण्यात काम केलं त्यामुळे पुण्याशी एक मातृत्वाचं नातं आहे, ते तसंच राहील। बांधवांनो, मातृभूमीत आल्यानंतर प्रतिसाद तुमचा जो आहे तो काय मला अपेक्षित तसा वाटत नाही। पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम। हे जरा आता पुण्यात आल्यासारखं वाटलं, नाहीतर आपलं ठीक आहे। बांधवांनो, तुम्हा सर्वांनाच माहित आहे की हा जो नवयान महाजलसा आहे, आम्ही जेव्हापासून गायला शिकलो तेव्हापासून समतेचीच गाणी गायलेली आहेत आणि आजही पोलीस केस असताना, सगळ्या प्रकारच्या संस्था मागं लागलेल्या असताना आम्ही आमच्या विचारांशी ठाम आहोत आणि हे जे आंबेडकरी चळवळीचं, मानवतेच्या चळवळीचं गाणं आहे ते आमच्या ताकदीनुसार म्हणत आहोत। बांधवांनो, हे सांगण्याचं कारण असं की गेली 4 वर्ष मी एकटीच कार्यक्रम करत होते, जेव्हा सचिन माळी बाकीचे लोक कलाकार तुरुंगात होते तेव्हा एकटीच कार्यक्रम करत होते। सचिन माळे आल्यानंतर आम्ही नवयान महाजलशाची स्थापना केली, पुण्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि हा जो आंबेडकरी चळवळीचा, बुद्धाच्या विचारांचा जो जलसा आहे हा परत एकदा स्थापन केला आणि पुन्हा एकदा रणांगणात आलो। बांधवांनो, मी सांगण्याचं कारण आहे की 4 वर्ष मी एकटीनं कार्यक्रम केले, परंतु 2017 हे वर्ष केवळ आमच्या वैयक्तिक आयुष्यात नाही तर चळवळीच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आलं आणि 3 जानेवारी 2017 माननीय सुप्रीम कोर्टानं, सन्माननीय सुप्रीम कोर्टानं सचिन माळींना जामीन मंजूर केला। आम्ही आज दोघंही जामिनावर बाहेर आहोत। मला वाटतं की आम्ही जामिनावर बाहेर आहोत, जनतेसमोर गाऊ शकतोय। मी सचिन माळींना विनंती करते की गेली 4 वर्षाचा तुरुंगवास आणि 2 वर्षाचा भूमिगत काळ, हे 6 वर्ष ते जनतेपासून दूर आहेत। आज सचिन माळे आपल्या इथे उपस्थित आहेत, वडगाव शेरीमध्ये आपल्याशी संवाद करायला आलेले आहेत। मी त्यांना सन्मानानं मंचावर बोलवते की त्यांनी यावं आणि हा 6 वर्षाचा जो संवाद तुटलेला आहे तर तो जनतेशी साधावा। शाहीर सचिन माळे, वडगाव शेरी येथे जमलेल्या सर्व माता भगिनींना, सर्व बांधवांना, सजग नागरिकांना, कार्यकर्त्यांना मानाचा जय भीम। बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रम आम्ही 7:30 सुरू करणार होतो, 8:30 झाले त्यामुळं 2 मिनिटातच कार्यक्रमाला सुरुवात करूया। पण एवढंच सांगायचं आहे ते की 4 वर्षांचा तुरुंगवास आणि 2 वर्षांचा भूमिगत काळ, असा 6 वर्षांचा एक मोठा काळ मी जनतेमध्ये नव्हतो। मुंबईच्या अर्थ रोड कारागृहामध्ये 4 वर्ष मला अंडासेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि 4 वर्षानंतर काय होईना, सुप्रीम कोर्टानं या सरकारला आदेश दिला की या शाहिराला तुरुंगातून मुक्त करा। हा जो आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे, या आदेशाच्या पाठीमाग जर कुणाचे उपकार असतील तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे। कारण इतिहासामध्ये आमच्या पिढ्याच्या पिढ्या ज्यांनी गारद केल्या ते आम्हालाही गारद करू बघतायत, परंतु या देशाचं संविधान आमच्या पाठीशी उभं आहे आणि जोपर्यंत या देशाचं संविधान अबाधित असेल तोपर्यंत तुम्ही आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेऊ शकत नाही, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। ज्याप्रमाणे एक युद्धभूमी असते जिथं हत्यारांचा संघर्ष चालतो, त्याचप्रमाणे आणखीन एक रणभूमी असते, ती असते सांस्कृतिक रणभूमी। आणि ही सांस्कृतिक रणभूमी जी आहे, जी गेल्या 1000 वर्षापासून या देशामध्ये एक सांस्कृतिक रणांगण सुरू आहे, जे कबीरांनी लढवलेलं आहे, जे तुकारामांनी लढवलेलं आहे, जे ज्योतिबा फुल्यांनी लढवलेलं आहे, जे शाहू महाराज बाबासाहेबांनी लढवलेलं आहे, त्या सांस्कृतिक रणांगणाला साक्षी म्हणून त्या सांस्कृतिक रणांगणावरचे हे छोटेसे कलावंत तुमच्या समोर नवयान महाजलसा सादर करणार आहेत। फक्त एवढं सांगतो
की कबीर कलामांचा हा आमचा भूतकाळ होता, नव्यान महाजलसा हे आमचं वर्तमान आहे. आणि नव्यान हे नाव घेण्याच्या पाठीमागे सुद्धा एक फार मोठी वैचारिक जबाबदारी, एक वैचारिक भूमिका आहे. आणि ती भूमिका एवढीच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली ज्या वेळेला 5 लाख लोकांना घेऊन धम्मदीक्षा घेतली, त्यावेळेला बाबासाहेबांना पत्रकारांनी विचारलं होतं की तुम्ही हीन यान या पंथाला मानता की महायान या पंथाला मानता. बाबासाहेबांनी सांगितलं की ओल्ड बुद्धिझम जो आहे तो माझा बुद्धिझम नाही, माझा बुद्धिझम हा नवीन प्रकारचा बुद्धिझम आहे, म्हणून माझं नवयान आहे. आणि हे नवयान आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो. जास्त बोलायचं नाही, गाण्यातून संवाद करूया, गाण्यातून बोलूया. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. गोटे चेलू साऊ शिक्षण देई सनातन श्री
कलाकाराची कार्यक्रमाची सुरुवात आपल्या तथाकथित संस्कृती।